19 ते 27 जून या कालावधीत कोल्हापुरात पोलीस भरती झाली. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे पोलीस भरती प्रक्रियेत अडथळा आला होता, पण कोल्हापुरात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी पूर्ण झाली. दरम्यान अजूनही ज्यांना कोणत्याही कारणामुळे पोलीस भरतीमध्ये सहभागी होता आलं नाही त्यांच्यासाठी कोल्हापूर पोलीस दलानं शुक्रवारी एक दिवस मुदतवाढ दिली आहे. पोलीस दलात भरती होण्यासाठी तरुणाईमध्ये क्रेज वाढली आहे, त्यामुळे पोलीस भरतीला मोठा प्रतिसाद मिळतोय. 19 ते 27 जून या कालावधीत कोल्हापुरात पोलीस भरती प्रक्रिया पार पडली. त्यासाठी पोलीस मैदानावर उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात होती. उंची, वजन यासह धावणे, गोळाफेक अशा चाचण्या घेण्यात आल्या. मैदानी चाचणीच्या वेळी पाऊस पडल्यानं काही वेळा पोलीस मैदानावर पाणी साचलं होतं, पण स्वतः पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी मैदानावर ताडपत्री झाकून भरती प्रक्रिया पूर्ण केली. अनेक जिल्ह्यात पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली, पण मैदानी चाचणी पूर्ण करणारा कोल्हापूर एकमेव जिल्हा आहे. दरम्यान कोणत्याही कारणामुळे ज्या तरुणांना पोलीस भरतीमध्ये उपस्थित राहता आलं नाही त्यांच्यासाठी शुक्रवारी एक दिवस भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. या अखेरच्या संधीचा इच्छुक उमेदवारांनी फायदा घ्यावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलंय. पोलीस मुख्यालयातील जी टीम असेल, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन हे सर्व मैदानं सुस्थितीत ठेवली, त्यामुळे जी नियोजित निर्धारित कालावधीमध्ये आज 27 तारखेला ही मैदानी चाचणी पार पडलेली आहे. या व्यतिरिक्त जे उमेदवार इतर घटकांमध्ये मैदानी चाचणीसाठी गेलेले आहेत परंतु ते कोल्हापूरला येऊ शकलेले नाही, अशा उमेदवारांना देखील एक शेवटची संधी मिळावी म्हणून उद्या 28 तारखेला एक दिवस ती संधी त्यांना दिलेली आहे. तर अशा उमेदवारांनी उद्या सकाळी 5 वाजता पोलीस परेड मैदान ग्राउंड कसबा बावडा या ठिकाणी रिपोर्ट करावा. त्यांची देखील पात्रता जर असेल, ते पात्र ठरले छाती आणि उंची या निकषामध्ये, तर त्यांची मैदानी चाचणी घेण्यात येईल.